माझी बोलावलं? ये बेटा बस, मला तुझ्याशी बोलायचंय. बस ना, बोला. मगाशी आदित्यशी बोलताना तू असं म्हणालीस की मी आईकडे राहून नोकरी करायचं ठरवलं, हेच ना? मी बोलणारच होते तुमच्याशी. वसुमती, मला इथे राहणं आता शक्य नाहीये. मी इथे राहणार नाही. अगं मग घरी चल, ते घर वावर शेत सगळ्याची मालकीण आहेस तू. आदित्यचाही हक्क आहे त्याच्यावर. माझी मला असा आग्रह करू नका, ते आता शक्य नाहीये. मी स्वतःची आणि आदित्यची दोघांचीही जबाबदारी घ्यायला समर्थ आहे. मला कुणाच्याही तोंडाकडे बघायचं नाहीये. वसुमती, तू आदित्यची आई आहेस, तो नातू आहे माझा, माझ्या सुलक्षणचा अंश आहे. माझ्याकडे येणं म्हणजे कोणाच्या तोंडाकडे बघणं. आणि इतकं सगळं असताना, हक्काचं घर असताना, आदित्याने मामा मामीकडे आश्रितासारखे तुकडे तोडायचे. मला कुणाचीही सहानुभूती नकोय. मला स्वतःच्या पायावर उभं राहायचंय. बेटा, मी दया सहानुभूती म्हणून हे सगळं म्हणत नाहीये. अगं ते वावर शेत हे तुमचं आहे, ते तुम्ही ताब्यात घ्या. इतकी वर्ष मी एकटीने रेटलं, आता तिथे एक कुटुंब नांदायला हवंय, उभं राहायला हवंय. तू विचार कर वसुमती. मी पूर्ण विचार केलाय. आता माझ्या निर्णयात कुठलाही बदल होणार नाही. कसं ठरवू शकते? हा निर्णय घ्यायच्या आधी तिने आपल्याला विचारायला नको का? तू म्हणतेस ते बरोबर आहे ग. आहे ना बरोबर? मग जेव्हा ती म्हणाली आईकडे जाणार, तेव्हा का नाही विरोध केलात? तिथे त्यावेळी मी कशी काय बोलू शकणार? का ती नाही बोलली भीडभाड न बाळगता? आलो होतो सांत्वन करायला, तरी बया गळ्यातच पडली. अहो बोला ना काहीतरी. मी काय बोलू, आईने आणि बसूनही ठरवलं. शेवटी काहीही झालं तरी ती आपल्या घरातलीच आहे ना. हो का? मग आपली मुलं काय वाऱ्यावरची आहेत? आता ही बया घरात आली तर आपली मुलं कुठे झोपणार? माळ्यावर? आपला फ्लॅट केवढा, कसे मावणार आपण सगळे? जो काय निर्णय घ्यायचा आहे तो तुम्ही घ्या. खरं तर तुम्ही बोला तिच्याशी. हो तर हो म्हणा, नाही तर नाही. ती काय माझ्या एकटीची मुलगी नाही, तुझी बहीण आहे ती. हे बघा, आपण तिला काही नाही म्हणू शकत नाही. आणि ती काय कायमची थोडी येणार आहे राहायला. बघा बाई, काय असेल ते ठरवा. वसुमती, आपण जरा बोलायचं का? वसुमती, तू आईकडे म्हणजे आमच्याकडे राहायला यायचं म्हणतीय, पण हे थोडंसं अनकम्फर्टेबल होईल नाही का? हे बघ, आपलं जुनं घर सोडून जेव्हा नवीन फ्लॅट घेतला, तेव्हा मी ही चातक चकोर आणि आई इतकीच जणं राहतील या हिशोबाने घेतला. आता तू कधी राहायला येशील असा कधी विचार केलाच नाही ना. का म्हणजे? तुम्ही जेव्हा गृहित धरलं तेव्हा मला विचारलं होतं. तसं नाही वसुमती. जुनं घर सोडताना मला विचारलं होतं. अगं पण तुझा प्रश्न येतोच कुठे वसुमती? बहिणी तुम्ही जरा थांबता का? माझं बोलणं पूर्ण होऊ द्या. मी माझ्या आईकडे राहायला येते, तुमच्याकडे नाही. समजलं?
अरे माझे अंजना अंजना बाहेर ये, माझे आल्यात. रघुनाथ रघुनाथ माझे आले. माझी तुम्ही एकट्याच? मी धुण्याच्या दगडाकडे जाते. माझ्या डोक्यावर एक घागर पाळी घाल. जसपाल, या घराच्या किल्ल्या आजपासून या घराचा सगळा भार मी तुझ्यावर टाकते. ठीक आहे, तुला योग्य वाटलं ते तू केलंस, मला जे योग्य वाटेल ते मी करेन. आणि अजून एक विनंती आहे, आईकडे मला भेटायला येऊ नकोस प्लीज, मी बोलवेपर्यंत. सॉरी सॉरी जसपाल. जे केलंस ते बरं केलंस. चल. संजयने सायफनीचं काम केलं का? कालच मी 3 नवे आणलेत, त्याचे पैसे बी देऊन टाकलेत. ते काय ते बिल ठेवलंय तिथं. फारच महाग झालेत रे पूर्वीपेक्षा. बर ठीक आहे. गाभ्या गाईच्या औषधाचं कोणी काय केलं? हां ते गुरांचे डॉक्टर आले होते, इंजेक्शन दिले. बर. गोठ्याचं पांझरण करायचंय, संजयला आठवण करा. बर झालं. हां बरं, आता निघा तुम्ही, उशीर झालाय ना. उद्या धारांना उशीर व्हायला नको. चला चला. माझी तुम्ही पुन्हा कामाला लागलात. काय करणार बाबा, ज्याची गुरं वावरं आहेत ना ती त्याच्या ताब्यात देईपर्यंत काम करायलाच पाहिजे. इतके वर्ष हेच तर करत आले मी, वाट बघत बसायचं आणि काम करायचं. रघुनाथ हां, आता तूही झोपायला जा. ओके चल. देवा आता मुलं हॉलमध्ये कशी झोपणार? त्यांचं त्यांच्या खोलीतच चालणार. चातक चकोर, सांगा बरं बाबांना तुम्ही कुठे झोपणार ते. आम्ही आमच्या खोलीतच झोपणार. हो मी पण. आणि दुसरी बेडरूम आपली, त्यात ना मुलं राहू शकत ना आई ना वसुमती. नाही मी काय म्हणतोय, आपण जर असं केलं तर की आता तुम्ही कितीही म्हणलात ना असं करूयात तसं करूयात तरी हे गणित बरोबर सुटणार नाही, कारण चूक मुळातच आहे. मी सांगते ना काय करायचं ते. मला बेडरूम वगैरे काही नकोय, मी इथे बाहेरच्या खोलीत झोपे. मला कॉटची पण गरज नाही. मी 5 उठणार आहे आणि कॉलेजमध्ये मॉर्निंग सेशनचे लेक्चर्स घ्यायला जाणार आहे. दिवस सुरू व्हायच्या आत माझं आवरलेलं असेल. हा म्हणजे तू इथं हॉलमध्ये झोपणार आई बरोबर? हो, म्हणजे माझी तुम्हाला कोणाला अडचण नको. मी आई बरोबर हॉलमध्ये झोपेन, म्हणजे मुलांनाही त्रास नाही. नको गो बाई, तू पहाटे 5 उठणार आणि तुझ्या कामाला लागणार. मी नाही एवढ्या लवकर उठणार. आणि मला असं वाटतं की सकाळच्या चहाची आणि खाण्याची जबाबदारी तू घ्यावीस. ठीक आहे, एवढीच जर का सगळ्यांना गैरसोय होणार असेल तर वसुमतीने घरातली आणखीन 4 कामं करावी. चला रे. अगं मी काय म्हणतोय माहितीये का, हे बघ. हुश ठरलं बाई एकदाच. वसुमती जरा चहा करतेस,
आलेच मी. हो करते मी. माझी पत्र आलंय. कोणाचं आहे ते? वसुमतीन लिहिले. बर माजी बोला. हॅलो जसपाल. अरे वसुमतीचं पत्र आले. काय म्हणते? ठीक आहे म्हणते. कुठल्या तरी सकाळच्या कॉलेजात तिला टेम्परवरी नोकरी मिळाली. अरे वा. शनिवार रविवार आदित्यला भेटायला जाते ती. जसपाल मला काही सुचत नाहीये रे. मला वाटलं होतं आईकडे तिचं बसतान बसणार नाही आणि ती इथं परत येईल. कुठे आहे तिला? आणखी काय दाटी वाटीची जागा आहे ना, त्यात माया तरी कुठे? एव्हा ना तिचं कामाचं खेचर बनवलं असेल त्या लोकांनी. कस चालवून घेते रे हे सगळं? माझ्याकडे यायचंच नाही अशा ब्रिदाला धरून बसले ती. अहो पण दातडीने गेलीच कशी ती आईकडे? इतक्या वर्षात आईशी भांडणाशी संबंध नव्हता. आता बरी हवीशी वाटली तिला. नाही म्हणजे आमच्या 10-12 वर्षात गोडवा नव्हता आमच्या संबंधात, मान्य करते मी. पण आटपाट लौकिक तर होता ना. अशी कशी रे पाठ फिरवली तिनं? माझी माझी जरा शांत व्हा, तिला थोडा वेळ द्या. तिला आता जे योग्य वाटते ते करू दे. नाही हे चालणार नाही. इतके दिवस तिने इथं परत यायला पाहिजे. आदित्यसाठी तरी यायलाच पाहिजे. थोडी वाट पहा, सगळं नीट होईल. काय सगळं नीट होईल रे? तुम्ही पुरुष मंडळींना नेहमी असंच सांगता. माझी मीही प्रयत्न करतोय. मी नेहमी भेटत असतो आदित्यला. तुम्ही विश्वास ठेवा, सगळं नीट होईल. तुम्ही शांत राहा. भाई चकोर चातक या. अगं ते झोपलेत. ठीक आहे, मी त्यांचं सगळं करून ठेवलंय. उठली की खाऊन घ्या म्हणावं. मला उशीर होतोय. अगं थंड होईल ना तोपर्यंत सगळं. मग आई गरम करून देईल की? नाहीतर वहिनीला उठवा. वहिनीला उठवा? वा कठीण आहे. सकाळ संध्याकाळ कामं न करता झोपा कशा लागतात कुणास ठाऊक. काय काय म्हणालीस? काही नाही. अहो तुम्हाला काय झालंय? कवा धरणं बघते. एक सबक बोलायला तयार नाही तुम्ही माझ्याशी. ए आता तू माझं डोकं पिकू नको. हो तिकडं. तुम्ही असंच वागणार असाल ना तर मी तुमचं घरानं माझीना सांगेन. माझींना का म्हणून? त्यांचा काय संबंध? हे बघ, हे तुझ्यातलं आणि माझ्यातलं आहे. उगाच त्यांना मध्ये आणू नको. अहो पर काय हाय ते तर सांगाल. नसती कटकट करून ठेवले डोक्याला. तुम्ही असंच वागणार असाल ना तर मी निघून जाईन माहेरी. जा की मग. अंजना काय झालं ग? तुम्ही दोघं भांडलात की काय? माझी हे नीट वागत नाहीत माझ्याशी. एक महिना झाला
काय रे युरा, काय झाले, बोलत का नाहीस तू? तू बोलत नाहीस म्हणजे नक्कीच काहीतरी तुझं बिनसलंय. एरवी किती गोड असतोस रे. काय झालं ग? काही कळत नाही माझी. सासरच्या लोकांनी पण माझ्याशी अबोला धरलाय. तुझ्या वागण्यात काही खोट आहे का? माझी समदे लोक म्हणतात लग्न होऊन लई दिस झाले, अजून पोर नाही. वंशाला दिवा पाहिजे, वंशाला दिवा पाहिजे म्हणून सासूबाईंनी धोशा लावलाय. जो येतो तो ह्यांना बोलतो. राग राग होतो नुसता ह्यांचा. मग ते समदा राग हे माझ्यावर काढतात. वंशाचा दिवा ज्याच्याकडे तो नसतो ना त्याला त्याची आस असते, आणि ज्याला तो मिळाला त्याला त्याची किंमत नसते. आता आमचंच बघ ना. अगं आदित्यसाठी जीव थळबळतो माझा. आणि वसुमती, वसुमतीने निष्ठुरपणे त्याला आपल्यापासून दूर लोटलंय. साराच कोणता. मला मी जसपाल वसुमती. मी बोलवते तिला. कसं काय येणं केलं? वसुमतीचा फोन आला होता आदित्यला भेटायला जाताना मला पिकअप कर म्हणून. आज निघालो होतो. अरे वा, नेहमी जाता वाटत आदित्यला भेटायला. महिन्यातून एक दोनदा जमेल तशी चक्कर टाकतो. अरे वा. हॅलो. हाय डिअर. आई चला ये ना. बस मी आलेलं फारसं आवडलेलं दिसत नाही आहे ना. ठीक आहे रे, तू लक्ष देऊ नकोस त्यांच्याकडे. कसा आहेस? मस्त. तू? वसुमती, मुंबई सोडताना तू म्हणाली होती मला भेटू नकोस, म्हणून मी फोन सुद्धा नाही केला. 2 महिने झाले. म्हणून तर मीच केला तुला. कॉफी घेणार? नको. इथे खरी कॉफी आणि ती बनवायचं साहित्य नसणार, त्यामुळे आदरातिथ्य विचारूच नकोस. मुळीच नाही. या घरात माझे चोचले म्हणजे एकच गोष्ट, नेस कॉफी. आणि तुझा पाहुणचार करायचा मला अधिकार आहे हा मुद्दा घोटवण्यासाठी तुला ती प्यावीच लागेल. आधी कॉफी पिऊ आणि मग निघू. ओके ओके.